काँग्रेस आज देशभरात आंदोलन करणार आहे आणि राजभवनावर मोर्चा काढण्यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आलेला आहे. राजभवनावर मोर्चा काढण्याचा काँग्रेसने इशारा दिलेला होता. विधिमंडळाबाहेर पोलिसांनी काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केलेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या बोलतात, आपण थेट जाऊया. लोकसभेत आणि राज्यसभेत तसं काँग्रेसच्या लोकांना राज्यपालांनी आतंकवादी घोषित केलेलं आहे का? सांगा ना त्यांनी. लावा गुन्हे ते पण आमच्यावर. जनतेसाठी काही पण करायला तयार आहे आमची काँग्रेसची. पण हे काय चाललं काय? इथं हुकुमशाही चालली का? ही दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही. आपल्याला आमची विनंती आहे, तुम्ही पण आमच्याबरोबर सहभागी व्हा. आणि चला बालाजी, तुम्ही आमच्याबरोबर हा तुम्ही पण आक्रमक व्हा. संपलं हे सगळं. देशावर अतिक्रमण केलं चीननं. बँकेतले रिझर्व्ह बँकेतले सगळे पैसे खाली करून घेतलेत. साधे पंचनामे नाहीत अतिवृष्टीचे. पंचनामे नाही अतिवृष्टीचे. मदत तर बाजूलाच राहिली. आपापल्या गाडीत चला. चला गाडीत चला. आम्हाला काय गडबड करतो तू? आम्हाला लोकशाहीची हत्या करणारी आपण पाहू शकतो. लोकशाहीची हत्या करणारी सरकारचा नाही. असं आहे की आमचा अधिकार आहे. आज देशामध्ये सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. महागाई प्रचंड वाढली. यांनी भाकरीवर कर लावला, पिठावर कर लावताय ते. इथं अतिवृष्टीनं शेतीचं नुकसान झालंय. पाहण्याकरता कोण नाही? मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री नाही, पंचनामे नाही, मदत नाही. आणि हे सगळं असताना आम्हाला मांडण्याचा अधिकार दिला जात नाही. हे अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे. आता तुमची एक बैठक पार पडली होती. तुम्ही आंदोलनाची परवानगी देखील घेतली होती. तरी देखील तुम्हाला घेतलेलं आहे. सगळ्या परवानग्या घेतलेल्या आहेत. परवानगी आहेच आहे लोकशाही ही. नाही, आम्ही ठाम आहोत आंदोलनावर. पाहिलं असेल या ठिकाणी एक इंच सुद्धा आम्ही मागे येणार नाही. जनतेचे प्रश्न आम्ही लढणार आणि या देशातल्या जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळवून देणं, जनतेला न्याय मिळवून देणं हीच भूमिका काँग्रेसची आहे आणि ती लढत राहू.